मी आणि आई आज एक रेसिपी दाखवणार आहोत. तर ती रेसिपी काय आहे? तर आईंचं इन्स्टंट आणि साधं सोपं चिकन. पण चवीला एक नंबर. यस, चवीला एक नंबर. आणि आई बनवल्यावर सगळे कसे खातात? साठून पुसून खातात. यस, याच्यामध्ये काही वाटण्याची खूप असं वाटण, खोबरं, हे ते, हे मसाले, ते मसाले, काहीच नाही. आणि खूप वेळा दाखवलेली पण आहे मी. yes. पण परत एकदा करते, म्हटलं करतेच आहे, तर तुम्ही पण बघा. यासोबत मी तुम्हाला दाखवणार आहे की एका मिनिटाच्या आतमध्ये आपण गव्हाचं पीठ कसं मळायचं. हल्लीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये खूप आपल्याला घाई असते आणि त्याच्यानंतर कधी कधी आपण हे छान छान नेल आर्ट पण करतो, बरोबर की नाही? मग हे नेल आर्ट तुटू नयेत. मग इन्स्टंट पीठ आपल्याला कसं काय मळता येईल हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे, अगदी एका मिनिटाच्या आत. आणि त्याच्या अगोदरही आपण चिकन, हा चिकन मध्ये मी काय टाकते, साधं सिंपल चिकन आहे. त्याच्यात मी काय टाकते आणि कसं करते ते पण तुम्ही बघा, खूप तुम्हाला आवडेल, मुलांना पण आवडेल, आवडेली खातील. येस, तर चला पुरा आणि चिकनचा बेत आहे आजचा. हो, सुक्क चिकन. येस, तर हे आहे 200 रुपयाचं चिकन. आता मस्त वगैरे 5-6 पाण्यात धुतलं, छान पैकी मस्त धुतलंय. आता त्याच्यात आपण मसाले घालणार आहेत. पहिल्यांदा आपण घालणार आहेत हे हिरवं वाटण. पहिल्यांदा आपल्याला हे वाटण टाकणार आणि ह्या वाटणावरच चव येते. हा, आणि लसणावर बस. हिरव्या वाटणामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरची. मिरची आणि आपला हा आता घरचा मसाला टाकूया त्याच्यात. झणझणीत करायचं जरा. 2 आणि 1 अजून टाकते. 3 हे बघा, हे एवढे चमचे, 3 चमचे मसाला टाकला. घरगुती लाल तिखट मसाला, हा कोणताही गरम मसाला वगैरे नाही आहे. आता ही हळद आहे ती, हळद टाकते. थोडासा गरम मसाला आणि आपली लाल गरम मसाला, पण घरगुती गरम मसाला आहे. काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा टाकते. आणि हे बघा लिंबू, आई अर्धा लिंबू पिळायचा आहे का? अर्धा. आता आपल्याला हे छान पैकी कालवायचं आहे, एकत्र करायचं. एकत्र करायचंय. आई मीठ नंतर देऊ ना? मीठ तो रोजच विसरते मी. ते आई विसरले आहेत मीठ, तर थोडस चवीप्रमाणे मीठ. आई बघा एवढं थोडं टाक. तर हे बघा असे सगळं एकत्र टाकले बरं का आईने? बघा सगळं सगळं एकत्र टाकले. काहीच टाकायचं नसते हो त्याच्यात, खोबऱ्याचं वाटण नाही, काय नाही, काय नाही. आणि हे तुम्ही मॅरिनेशन करून असं ठेवू पण शकता, घाई असली तर लगेच लगेचही करू शकता. येस, होऊन जाते. हे बघा आता मी असं सगळं मॅरिनेट्स का काय तुमचं बोलतात, मिक्स केलं एकत्र. एकत्र मिक्स केलेलं आहे. कढी तापली आहे आपली छानपैकी. आणि ह्या सुक्या चिकनला तेल जरा भरपूर लागतं. हां, तुम्ही सांगते तेल काय एवढं टाकलं आई रोजची, तेल कमी टाकते आज का टाकलं? पण हे तेलावर शिजवायचं असते. तेल टाकले, लसूण टाकलं, लसूण आणि भरपूर टाकायचा. हा बघा मी किती घेतला आहे लसूण, भरपूर लसूण घेतला आहे, कारण तो लसणावर शिजवायचा असतो ना. जेवढा मस्त तुम्ही जास्त लसूण टाकाल ना तेवढी छान चव येते. बरं, चव येते. भरपूर लसूण टाकायचं, एक दिवस जास्त टाकायचं. कारण की या चिकनची मेन जी चव आहे ती लसूण. खरी गोष्ट आहे. आणि हिरवं वाटण. येस, हिरवं वाटण आणि लसूण, त्याच्यामध्ये लसूण भरपूर टाकायचं आहे. तुम्ही काय कांद्या खोबऱ्याचं वगैरे वाटण पण टाकू नका. गरम मसाला आहेच नाही ते पण टाकू नका. हा जो लसूण आहे शिजवत आहेत ना, हा पूर्ण लालसर झाला पाहिजे. हो, असा प्रॉपर शिजू द्यायचा आहे तो. रंजिता तुला एक जोक सांगते. हा, सांगा. राही, माझं लग्न झालं होतं तेव्हा घोडमाळला माझे आई बाबा राहायचे. घोडमाळ म्हणजे वाडीत राहायचे. तेव्हा एकच वर्ष झालं होतं लग्नाला आणि मला घ्यायला रोहनचे बाबा येणार होते ना. मग मी काय केलं, नाही आई काय सांगते मला, बाय चिकन आणायला दादा गेला आहे तुझा, तर पण आज मी खाणार नाही मिळत. तर मला सांगतात तुला डिशमध्ये देते चाखायला. मी हवरी ना घेतलं खायला, अख्खं डोळ्यात उडालं. अबा बाबा, अख्खे डोळे लाल भडक झाले, म्हणजे रसाच उडाला ना तो. अख्खे डोळे काही दिसत नव्हतं, असं धरून धरून मला देत होते. गं पाण्याचा काय 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 थंड पाणी काय लावतात, काय काय लावतात, अख्खे डोळे लाल भडक झाले. गाई, हा म्हणजे आदाशासारखी खायला गेली. अति गाई नाही, आदाशासारखी बघितलं नाही, अशासारखी मी करायला लागली. नवीनच लग्न झालं होतं ना म्हणून तुम्हाला सांगते, घेतलं डिशमध्ये तरी थंड करा ना, मग खा. लालसर झालेला आहे आपला लसूण. छान खरपूस बघा आणि असं लालसर झाला, पूर्ण रंग बदललेला आहे लसणाचा. हा, आता आपल्याला हे चिकन टाकायचं आहे. छान एकत्र करून घ्यायचं. लसूण सगळ्या मस्त छान व्यवस्थित लागला पाहिजे चारी बाजूने. मिक्स झालं पाहिजे. आणि आपल्याला आता हे बघा, ते सोपात मी चालवलं होतं ना, ते आता हे थोडंसं पाणी टाकायला पाहिजे, कारण आपल्याला शिजायला पण लागेल ना ते. आपल्याला एवढंच पाणी टाकायचं आहे आणि ह्या पाण्यातच सगळ्याला शिजवायचं आहे. आता झाकण भरून ठेवायचं.
आणि शिजायला ठेवायचं. किती मिनिटात आहे शिजणार हे? ते काही इंग्लिश आहे ना कोंबडं, हां ते काही 10 ते 15 मिनिटात होऊन जाते. एका बाजूला आपलं चिकन शिजते तर एका बाजूला तुम्ही तुम्हाला दाखवते पीठ कसं मळायचं एका मिनिटाच्या आत. हल्ली मिक्सर आपल्या सगळ्यांकडेच असतो, सो अगदी साधं आणि सोपं करायचं आहे. हे आहे मोठं मिक्सरचं भांडं. आता पिठाची क्वांटिटी किती आहे त्याच्यावरती आहे. तर छोटं भांडं असं छोट्या भांड्यामध्ये पण होतं. पीठ टाकायचं आहे आपल्या भांड्यामध्ये मिक्सरच्या, त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ. आता हे पीठ तुम्हाला समजा चपात्यांसाठी मळायचं आहे, पुरीसाठी मळायचं आहे, तर तुम्ही याच्यामध्ये मळू शकता. हे मीठ अगोदरच मिक्स करून घेऊया, त्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे थोडं पाणी. हे बघा, पाण्याचा अंदाज आपल्याला माहितीच असतो, थोडासा असं अंदाजाप्रमाणे मिक्स करायचं. थोडंसं मिक्स करून घ्यायचं पाणी टाकून, हे असं अशा पद्धतीने हे घ्यायचं आहे. मिक्सरचं भांडं इथे ठेवायचं आहे. लाग की रा, हां लागलं. हे बघा, हे असे दाणेदार झालं पाहिजे मिश्रण. असं छान दाणेदार झाले म्हणजे पाणी सगळीकडे व्यवस्थित लागलेलं आहे. आता आपलं हे सुकं सुकं दिसतंय ना, थोडंसं अजून पाणी असं वरतून टाकायचं आहे. आणि अगोदर पाणी थोडं थोडंच टाकत जा, कारण की जेव्हा जास्त पाणी झालं तर मध्ये चिकट होईल पीठ आपलं. हे झाले, आता यामध्ये मी टाकते थोडंसं तेल. खूप असं कंटिन्यू फिरून नाही ठेवायचं, म्हणून एक दोन वेळा फिरून घ्यायचं आहे. आपलं जे पीठ आहे ते मळून झालेलं आहे. हे बघा, दाखवते मी तुम्हाला, छान मळून झालेलं आहे पीठ. बघा, पिठाचा गोळा छान तयार झालेला आहे. आता जे आपलं आयुष्य चालू आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला थोडंसं राहावं लागतं की नाही. हे नेलाड केल्यामुळे आपल्याला प्रॉपर पीठ व्यवस्थित मळता येत नाही. अशा प्रकारे आपण आपलं पीठ हे मळून घेतो. बघा, पीठ छान मळलं गेलेलं आहे व्यवस्थित. जास्त पीठ मळायचं तरी देखील तुम्ही असं करू शकतात, कमी मळायचं तरी देखील अशा प्रकारे तुम्ही करू शकता. पण जास्त करायचं असेल ना तर फक्त हे जे भांडं आहे ते फुल कधीच भरायचं नाही, अर्धं भांडं ठेवूनच त्याच्यामध्ये ते पीठ मळायचं, तरच असा हा प्रॉपर गोळा तयार होतो. तुम्ही फुल करायला गेलात ना तर ते मिश्रण व्यवस्थित होत नाही, हे लक्षात ठेवा. आता याला मी थोडंसं तेल लावते. ह्याच्याने काय की बघा, आता नखामध्ये पण नाही जात आहे पीठ आणि व्यवस्थित आपलं मळलं पण गेलेलं आहे. हे बघा, थोडंसं आपण मग आता तेल लावून एकदा पुन्हा मळून घ्यायचं. आता तुम्ही म्हणाल, अरे मिक्सरला काय ती चव असते का, तेवढा वेळ असतो का, तुम्ही काय पण शॉर्टकट काढतात आयुष्यामध्ये तुमच्या, असं तुम्ही जे म्हणताय ते अगदी खरं आहे. ही पद्धत खरं तर ही चुकीची आहे, पण आता हे जे आपलं आयुष्य चालू आहे त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी शॉर्टकट हा निवडावाच लागणार ना. हे बघा, आपलं पीठ छान मळून झालेलं आहे, किती सुंदर. बघा, एका मिनटाच्या आतमध्ये आपलं पीठ इतकं सुंदर मळून झालं आहे, जसं की आपण अगोदर 2 तास आधी पीठ मळून ठेवलेलं होतं आणि ते नरम केलेलं आहे. मी माझं लग्न झाल्यानंतर 2 तास फक्त पीठ मळायला लावायची, 1 तास लावायची चपात्या करायला, कारण मला पीठ मळता येत नव्हतं आणि ते पीठ मऊ होण्यासाठी मला 2 तास करत बसावं लागायचं, तेव्हा जाऊन माझी कुठे चपाती व्यवस्थित व्हायची. तर ज्या नवीन नवीन लग्न झालेल्या महिला आहेत त्यांच्यासाठी ही बेस्ट आयडिया आहे. तर तुम्ही असं करा म्हणजे पटकन तुमचं पीठ पण मळून होईल आणि सगळंच होते. बघा, तर आपण चिकन जरा बघूया. चला, यस चिकन बघूया आपण. बघा, चिकन आपलं मस्त झालेलं आहे एकदम. आता हे फक्त सुकवायचं काम करायचं आपण. आता हे फक्त पाणी सुकवायचं. आता तुम्हाला फक्त 5 ते 7 मिनिटं दाखवते परत चिकन कसं होईल ते. हे बारीक काम आहे, मस्त मळलं जाते. नाही आवडलं, पटापट होतं ना. आणि कोणी कोणी पुऱ्या लाटताना तेलावरती लाटतात, मी पिठावरतीच लाटते. आता होतं काय, माझं नेल्स आहे त्याच्यामुळे ते नेल्स त्याच्यासारखे लागतात. तर काय करायचं, तुमच्याच पैकी बरेच जण मला कमेंट करतात, मग काय रंजिता तुझे ते नेल्स कसे आहेत, जरा नेलपेंटरी नीट लावायचं ना, जरा व्यवस्थित ठेवायचे ना नेल्स. पण मला ते नेलपेंट लावायला पण वेळ नाही मिळत कधी कधी, आणि लक्षात नाही राहत, वेळ नाही मिळत, लक्षात नाही राहत, कधीतरी घाई असते, मग मी तशीच निघून जाते आणि मग एकावर एक दुसरा कलर लावून टाकते. त्यामध्ये पण अजिबात वेळ नसेल अशा पद्धतीने आपण पुऱ्या कट करून घेऊ शकतो. बरोबर की नाही, काय आई? हो, मधल्याला पण तांब्या फिरू. हो हो, मधल्याला पण नाही, चांदणी राहू देत की. चांदणी आहे कुठे? होय होय होय, होणार होणार, चांदणी पण होणार. अरे आपली चांदणी कुठे आहे? हां आपली चांदणी नाही आहे. ओके, आणि चांदणी तयार झाली आहे. मला लहानपणी ना चांदणी खूप आवडायची,
किती सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार ना शुक्रवार ना हाय पाच दिवस झाले टीव्ही बंद आहे. तर बघ पाऊस पडला ना ते असंच होऊन राहिले माणसं दिसतच नाही दिसत नाही. मग त्यांना सांगायचं ना जरा दाखवावं माणसं. अरे आधी रोहनने करून बघितला प्रतीकने करून बघितला होतच नाही. मग काल मी रोहनला फोन केला नाशिकला. रोहन म्हणतो काय करतो मला टीव्ही एक तर पोरी पण नाही मिळत न टीव्ही पण नाही मिळत रंजिता पण नाही न प्रतीक पण नाही. मी कोणाचं तोंड बघू मी. मग मी किती एकटी कंटाळवाणी होते. हो ना मी सांगितलं काही कर पण टीव्हीवाला मला पाठवून दे. दुपारचे पण कार्यक्रम गेलेच ना मोरोंबा गेला शुभलग्न सावधान गेला. हे बघ रंजिता मस्त सुगंध सुटलाय. सुक्क टिकन मी काय केलं आधी 5 मिनिटं शिजायला ठेवलं थोडं पाणी टाकून आणि 5 मिनिटं झाकण ठेवलं हा ना आणि 5 मिनिटं काढलं आणि मग पाणी आटवलं. आता बघा असं तुम्ही पण करा असंच करा. आणि असं ना मी तुम्हाला सांगते गॅरंटेड इतका आवडेल ना तुमच्या घरच्यांना सगळ्यांना खरंच सगळ्यांना खूपच आवडेल लागते खूपच. मी माझी स्तुती नाही करत पण खरंच मस्त लागते. कोरो भाजी तर आवडीने खातात. माझ्या मैत्रिणी तर आईच्या या चिकनच्या फॅन आहेत. हो मग सगळ्यांना खूप आवडतं. आणि आईचं चिकन शिजेपर्यंत माझ्या पुऱ्या पण लाटून झालेल्या आहेत. आता तुम्ही म्हणाल असं कोणी पुऱ्या लाटतं का. पण बऱ्याच ठिकाणी अशा पुऱ्या लाटतात बरं का. तर असं तर तुमच्याकडे पण लाटत असतील पुऱ्या तर नक्कीच मला कमेंट करून कळवा. कारण की आमच्या घरी असंच लाटायच्या. नंतर आईंकडे आल्यावर मला असं कळलं की एक एक पुरी लाटायचे असं. पण माझी आई जॉब करायची त्याच्यामुळे तिलाही घाईच असायची. सो मी ही माझ्या आईकडनं शिकली होती अशा प्रकारे पटापट लाटायच्या पुऱ्या आणि छान होतात या पुऱ्या पण. हे बघा हे आपलं चिकन झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून ठेवूया आणि रंजिताला जागा खाली करून देऊ. सासू सुनेची लगबग बघा आजची. सासूचे चिकन बनवण्याची लगबग आणि सुनेची पुऱ्या बनवण्याची. तिला पण बाहेर जायचं आहे. मला पण बाहेर जायचं आहे. मला पण खूप जास्त घाई आहे. हातबोट लावलाच पाहिजे ना. म्हणून आई म्हणाल्या की तू पटकन मस्त पुऱ्या बनव गरम गरम आणि मी चिकन बनवते आणि मस्त आपण चिकन पुरी खाऊया. झालंय ना दोघी पण रिकाम्या. मग आता मी बंद करते गॅस. तर आपलं चिकन बघा छान झालं ना. हे बघा जरा वेळ झाकण नाही ठेवत वाफ निघून जात उदे मग झाकण ठेवते. मग ते तेल थोप तापलंय का. ताप बाबा ताप लवकर ताप. अहो आमच्या गॅसला काय झालं आहे काय कळत नाही. तो पण लवकर नाही. हे बघा ना किती मिनता पेटतो आहे तो. सर अगोदर एक छोटा स्टार टाकून बघते झालंय का. मला वाटत नाही पण बघते टाकते. आता मी पुऱ्या तळण्यासाठी नेहमी लोखंडाची कढईच वापरते. त्याच्याने आपल्या ज्या पुऱ्या असतात त्या अशा खूप तेलकट नाही होत छान होतात. मस्त तेल सोडून टाकतं लोखंडाची कढी असली का. अजून प्रॉपर तेल असं तापलं नाही आहे आपल्याला हवं तसं. आणि आमच्याकडे काय तळण्याचं असलं की मी त्या लोखंडाच्या कढयाच सांगते वापरायला. माशांची वेगळी आहे आणि व्हेजची वेगळी आहे बरं का. शाकाहारी वेगळी आहे नॉनव्हेज वेगळं आहे. नॉनव्हेज तर सहजासहजी तर काय होत नाही. हां काय तळण्याचं असलं तरच होतं कढईमध्ये. चढायला काढते. आता तापलं असेल तेल आपलं. आता एक एक छान छान मस्त पुरी सोडत जाते. छोटी कढई आहे. या कढईमध्ये एका वेळेस 2 ते 3 पुऱ्या राहतात बरं का. आपली चांदणी गेलेली आहे. अशा टुमदार पुऱ्या तयार झालेल्या आहेत. हा इन्स्टंट. आणि माझी तुम्हाला आयडिया कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही ट्राय करा नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि प्लीज असं नका सांगू की रंजिता ही पद्धत चुकीची आहे वगैरे. आपण सध्या काय करायचं माहिती का. प्रश्न मांडण्यापेक्षा मार्ग निवडायचा आहे. ह्याच्यातून मला मार्ग कसा काढता येईल. जर माझ्याकडे वेळ नाही आहे तर त्या कमी वेळेत मी कसं काय करता येईल काय ॲडजस्ट करता येईल. आणि जर मला येतही नाही आहे तर त्याच्यामधून हा बेस्ट आहे की नाही असं. तर मंडळी तुम्हाला आमची आजची जी रेसिपी आहे ती कशी वाटली. मस्त आमच्या आईंच्या हातचं इन्स्टंट असं चिकन चमचमीत आणि माझ्या ह्या टुमदार छान पटकन इन्स्टंटवाल्या पुऱ्या. हां आणि मुलींना हे करून बघा. तुम्ही आपल्या पोरांना पण द्या तुम्ही पण खा नवऱ्यांना पण द्या. आणि मैत्रिणींना हे पण करून बघा. हे पण करून बघा सगळ्यांना आवडेल. येस अँड ऑल विथ स्मायलिंग अँड बाय.